गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम यू अगेन टू माय यूट्यूब चैनल लर्न विद रजा। सो फ्रेंड्स, इथे आपण इंग्लिश स्पोकन क्लास एक सीरीज चालू करत आहोत लर्न विद गजानन या यूट्यूब चैनल। तर त्या सीरीज मध्ये सुरुवातीला जे बेसिक्स आहे, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर, तिथून आपलं चालू होणार आहे आणि ही एक सीरीज राहणार आहे। जर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग जर इम्प्रूव करायची असेल तर पूर्ण सीरीज जर पाहिली तर कदाचित त्याचा फायदा तुम्हाला इथे होईल। पहिला व्हिडिओ कम्युनिकेशन स्किल किंवा इंग्लिश स्पोकन स्किल, तर ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर। हां तर फ्रेंड्स, इंग्लिश काय आहे? इंग्लिश इंग्लिश काय आहे? इंग्लिश इज अ लँग्वेज। काय आहे? एक लँग्वेज। व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग अबाउट द लँग्वेज इंग्लिश? देर आर सो मेनी लँग्वेजेस, रिजनल लँग्वेजेस, नॅशनल लँग्वेजेस, इंटरनॅशनल लँग्वेज। सो व्हॉट इज द important thing about English? English is an international language, है ना? इंग्रजी भाषा ही कोणती भाषा आहे? इंटरनॅशनल लँग्वेज। आणि आज जर म्हणाल तर या इंग्लिशला आपण काय म्हणतो, विंडो ऑफ द वर्ल्ड म्हणतो, जगाची खिडकी। ही जर लँग्वेज तुम्हाला आली तर तुम्ही कुठेही जा जगामध्ये, तुम्हाला ना बोलण्याचा ना बाकी कोणत्या गोष्टीचा कोणताच प्रॉब्लेम होणार नाही। आता जे नवीन नवीन टेक्नॉलॉजिकल नॉलेज येत आहे, नवीन नवीन, ते सगळं इंग्लिशमध्ये असते आणि ते जर समजायचं असेल तर ही लँग्वेज येणे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे। आता मग या इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स किती असतात? किती अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमध्ये? 23 आहेत ना? पहिला इथे बेसिक्स आपण पाहणार आहोत, तर पूर्ण 26 अल्फाबेट्स आहे, ए पासून तर झेड पर्यंत। मग या अल्फाबेट्सला दोन ह्याच्यामध्ये विभक्त आहे, काही वॉवेल्स असतात तर काही कन्सोनंट्स असतात नाही का? वॉवेल्स म्हणजे का स्वर आणि कन्सोनंट्स म्हणजे व्यंजन आहे। मग हे जे 26 अल्फाबेट्स आहे याच्यामध्ये वॉवेल्स किती आणि कोणते? किती आहेत वॉवेल्स? 5 आहेत। आणि ते कोणते आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू। हे जे 5 अल्फाबेट्स आहे यालाच आपण काय म्हणतो? वॉवेल्स म्हणतो, कारण हे वॉवेल साऊंड आहे नाही का, स्वर आहे। आणि मग कन्सोनंट्स राहिले तर मग 5 ला सोडले तर उरलेले जे 21 अल्फाबेट्स आहेत ते कशामध्ये येतात? कन्सोनंट्स। क्लियर? 26 अल्फाबेट मध्ये ए ई आय ओ यू 5 स्वर आणि उरलेले सगळे काय असतात? व्यंजन असतात। तर बघा इथे इंग्लिश मध्ये त्याच्यानंतर आपण इथे बेसिक्स मध्ये आहे आर्टिकल्स। आर्टिकल्स विषयी जर बोलायचं झालं तर इंग्लिश मध्ये किती आर्टिकल्स आहेत? किती आहेत सांगा? 3 आहेत। 3 म्हणजे तसे दोनच आहे, एक ए एन आणि दुसरा द, नाही का? ए एन आणि द हे काय आहेत इंग्लिश मधील आर्टिकल। मग हे ए एन जे आहे तर याच्यामध्ये यांना नाव देण्यात आलं आहे, जसं ए एन यांना इन डेफिनिट आर्टिकल्स असं म्हणतो। ए आणि एन हे कोणते आर्टिकल्स आहेत? इनडेफिनिट आर्टिकल्स आहे, कारण ए आणि एन ने एनीवनचा त्याचं मिनिंग निघत असते, एनी वन म्हणजे कोणीतरी एक असा त्याच्यात अर्थ असते, म्हणून ह्या डेफिनेट नसते आणि म्हणून ए आणि एनला कोणतं आर्टिकल म्हणतात? इनडेफिनिट आर्टिकल। आणि जे द आहे तर द हे काय आहे? डेफिनिट आर्टिकल। डेफिनिट आर्टिकल का डेफिनिट आर्टिकल आहे? कारण द जिथे आपण वापरतो त्याच्यावरून आपल्याला काय होते की ती वस्तू, तो व्यक्ती एक विशिष्ट किंवा डेफिनेट असते, म्हणून द ला कोणतं आर्टिकल म्हणतात? डेफिनेट आर्टिकल। हा फरक थोडासा लक्षात ठेवायचा। आर्टिकल्स कोणते? ए एन आणि द।
ए आणि एन याला आपण इन डेफिनेट आर्टिकल म्हणतो, तर द जे आहे ते कोणतं आर्टिकल आहे, डेफिनेट आर्टिकल। मग याच्या पुढे थोडंसं गेलो आपण, ए आणि एन चा वापर कुठे होते आणि द चा वापर कुठे होते। इथं जर पाहिलं ए आणि एन याचा जर वापर करायचा झाला समजा, नाही का परीक्षेला विचारतात आर्टिकलचा वापर, प्रिपोजिशनचा वापर, हे डिटेल्स मध्ये नंतर पाहणार आहोत, फक्त हे थोडंसं बेसिक त्याचं प्रायमरी नॉलेज एवढं घ्या। ए आणि एन, मग आता ए आणि एनचा जर वापर करायचा झाला, वापरायचं असलं ज्या नावांसोबत, त्याच्यामध्ये दोन कंडिशन असल्या पाहिजे, नाही का। हे जे नाऊन आहे तुझं ऑब्जेक्ट आहे तो काय असला पाहिजे, सिंग्युलर असायला पाहिजे, सिंग्युलर नंबर म्हणजे ते नाव एकवचनी असायला पाहिजे। आणि दुसरी कंडिशन आहे ते काय असायला पाहिजे, काउंटेबल, ते मोजता यायला पाहिजे। ज्या नामासोबत आपण ए किंवा एन वापरणार तिथे ते नाव एक तर सिंग्युलर असायला पाहिजे आणि दुसरं काउंटेबल असायला पाहिजे। मग ए वापरायचं कुठं, एन वापरायचं कुठं, तसं समजा आता इथं आपण एक वर्ड घेतो, आम्ही इथं नाव घेतलं काउंट, ए वापरायचं की एन वापरायचं, बघा पहिल्यांदा कंडिशन सिंग्युलर आहे, काउंटेबल पण आहे, एक दोन तीन मोजता येते, मग आता ए आणि एन वापरायचं कुठं, तर मग त्याचं साऊंड पहा, त्याच्या साऊंडवरून तुम्हाला ए किंवा एन वापरावं लागेल। त्याचा साऊंड जर समजा वॉवेल प्रमाणे होत असेल, स्वराप्रमाणे होत असेल, तर एन वापरा, आणि त्याचा साऊंड जर कन्सोनंट प्रमाणे होत असेल, व्यंजनाप्रमाणे होत असेल, तर ए वापरा, सिंपल। आणि ह्या दोन गोष्टी तर तिथं राहणार, जसं आता काऊ, काऊचं काय आला, तो हे स्वर आहे, व्यंजन आहे, व्यंजन आहे, म्हणून काही इथे काऊ। समजा मी इथे एलिफंट घेतलं, याचा उच्चार करा तुम्ही, ए ते एळ काय, ए काय आहे, स्वर आहे, म्हणून काय येईल। आणि जर समजा इथं मी पेन घेतलं, प हा शब्द आला, व्यंजन आहे, म्हणून काय येईल। जर मी समजा इथे ऑनेस्ट हा शब्द घेतला, ऑनेस्ट याचा फक्त उच्चार करायचा, लेटर नाही पाहायचं, याचा आपण ऑनेस्ट नाही करत, याला काय म्हणतो, ऑनेस्ट, आहे काय स्वर आहे, म्हणून काय येईल, आणि येईल ना। त्याचबरोबर जर समजा एमए हा शब्द आहे, याचा उच्चार आपण कसा करतो, मय नाही करत, याचा उच्चार करतो एम ए, ए म्हणजेच एन आला। त्याचबरोबर जर समजा युरोपियन हा शब्द आहे, युरोपियन, यु म्हणजे काय, य आला, आणि य हे काय आहे, स्वर की व्यंजन, य हे स्वर आहे, व्यंजन आहे, युरोपियन म्हणजे हा य आहे, य शब्द हा व्यंजन आहे, आणि व्यंजन असल्यामुळे इथे काही, म्हणजे इथे तुम्हाला फर्स्ट लेटर नाही पाहायचं, त्याचं साऊंड पाहायचं, ते जर स्वराप्रमाणे येत असेल तर एन घ्या, व्यंजनाप्रमाणे येत असेल तर ए घ्या, कट ऑफ। तर बघा याच्या अगोदरच आपण म्हणालो की वॉवेल से ए ई आय ओ यू आय, मग तुमच्यासाठी एक इथे प्रश्न करतो, प्रश्न असा आहे की टेल मी द वर्ड विच कन्सिस्ट ऑल द फाइव वॉवेल्स इन इंग्लिश, असा शब्द सांगा ज्याच्यामध्ये पाचही वॉवेल्स येतात, एकाच शब्दामध्ये पाचही वॉवेल्स असणारा शब्द सांगा, असा कोणता वर्ड आहे इंग्लिश वर्ड ज्याच्यामध्ये त्या एकाच याच्यात पूर्ण वॉवेल्स येतात। स्कूलशी संबंधित तो वर्ड असेल, क्ल्यू देत आहो, क्ल्यू स्कूलशी संबंधित वर्ड आहे की ज्याच्यामध्ये पाचही स्वर त्याच्या, सर एज्युकेशन, व्हेरी गुड, कोणता वर्ड आहे, एज्युकेशन, यस एज्युकेशन, पाय याच्यामध्ये तुम्ही चेक करा, ई आलेला आहे, यू आलेला आहे, ए आलेला आहे, आय आलेला आहे, आणि ओ पण आलेला आहे, ए ही आय ओ यू पाचही स्वर या शब्दामध्ये आलेले आहे, लक्षात ठेवू द्या माहितीसाठी की हा एक असा वर्ड आहे एज्युकेशन की ज्याच्यामध्ये काय येतात पाचही
वॉवेल्स येतात, पाचही स्वर येतात, येतात ना। हा मग आता याच्या थोडस समोर जाऊ आपण। आता सेंटेन्स आहे, सेंटेन्स जे आपण मोठे मोठे सेंटेन्सेस तयार करतो, त्याचे सेंटेन्स म्हणजे कशापासून बनलं असते? हा सेंटेन्स कशाचं बनते ते बघा। हा मी एक सेंटेन्स घेतला इथं, सेंटेन्स हा कशाचा बनलाय? हा कशा ते कशा बनते रे? वर्ड्स चा बनते, है ना। वर्ड्स, हे वर्ड्स काय होतात? एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल काहीतरी तयार होते, मिनिंगफुल, है ना। मग आपण याला डिफाइन केलं होतं, सेंटेन्सची डेफिनेशन करायची झाली, तर आपण काय म्हणालो होतो आठवतो नाही का? अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स, नाही फक्त अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स। शब्दांचा समूह असते पण तो कसा असते? मिनिंगफुल असते, म्हणजे प्रॉपर कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा शब्द एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होते? वर्ड तयार होते। मग हा जो वर्ड आहे, हा वर्ड मग एकच आहेत का? वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन करणारे वेगवेगळे वर्ड्स असतात, असतात। मग त्याच्या फंक्शन नुसार या वर्ड्सला आपण डिफाईन करतो आणि त्याला तिथे वर्ड क्लास असं नाव देतो। कोणतं क्लास नाव देतो? वर्ड क्लास। सांगा बरं एकूण वर्ड क्लास किती आहे? वर्डला किती क्लास मध्ये डिवाइड केल्या जाते? शब्दांना पाच, शब्दांना किती क्लास मध्ये डिवाइड केल्या जाते? शब्द वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात, त्याला आपण नाव देतो ना, त्याला जुन्या ज्या पार्ट्स ऑफ स्पीच म्हणत होतो, आता ते वर्ड क्लास आहे, म्हणजे शब्दांचे प्रकार। मग कोणते आहेत? नाही अंदाजे नाही। हा एक आहे नाउन, दुसरा आहे प्रोनाउन, तिसरा आहे एडजेक्टिव, चौथा आहे वर्ब, एडवर्ब, एडवर्ब नंतर आहे प्रीपोजिशन, पोजिशन नंतर आहे कंजंक्शन आणि नंतर आहे इंटरजेक्शन। अशा प्रकारचे हे आठ प्रकारचे क्लास आहेत, कशाचे? वर्डचे, नाही का। आता हे क्लास आहे ते त्याच्या फंक्शन वरून करण्यात येतात, हेही महत्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये नाउन तयार करण्यासाठी विचारतात, तुम्हाला प्रोनाउनची माहिती पाहिजे, ऍडजेक्टिव्ह तयार करण्यासाठी विचारतात, सगळ्यात महत्वाचा शब्द वर्ब आहे, या वर्ब विषयी माहिती, त्याच्यानंतर ऍडवर्ब कसं असते, समोरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रिपोजिशनच्या वापराविषयी माहिती विचारतात, नाही का। कंजंक्शन, दोन वाक्याला जोडणारे शब्द असतात, आणि इंटरजेक्शन असते ज्याच्यामध्ये आपण उद्गारवाचक शब्द काढतो विचार न करता, आपल्या तोंडातून निघतात, हे सगळे याच्यामध्ये वर्ड क्लास मध्ये येत असतात, आणि या वर्ड पासून काय तयार होत असते? सेंटेन्स तयार होत असते। ओके, वर्ड क्लास पाहले त्याच्यामध्ये बघा, एकाच शब्दाला आपण दोन चार प्रकारामध्ये कसं देऊ शकतो, किंवा मग परीक्षेला असं एका वर्ड पासून तयार करायला लावतात। जसं इथं आपण नाउन घेतलाय, ऍडजेक्टिव्ह घेतलाय, वर्ब घेतलाय आणि ऍडवर्ब घेतलाय। इथे एक वर्ड घेतला आपण ब्युटी, आता हे ब्युटी काय आहे? नाउन आहे, है ना, सौंदर्य। मग या ब्युटी पासून जर आपल्याला ऍडजेक्टिव्ह तयार करायचा झाला तर मग काय होते? ब्युटी पासून ऍडजेक्टिव्ह कोणता कोणता होतो? त्याच्यानंतर मग ब्युटी पासून वर्ब तयार करायचं झालं तर ब्युटीचं वर्ब होते ब्युटीफाय, सुशोभित करणे, सुंदर बनवणे, जी ने लागते ना, म्हणजे वर्ब तयार होते। आणि ऍडवर्ब तयार करायचं झालं तर या ऍडजेक्टिव्हला एलवाय हा सफिक्स लागत असतो, म्हणजे प्रत्येक ऍडवर्बला नाही लागत, पण मोस्टली ज्या ऍडजेक्टिव्ह आहे त्या ऍडजेक्टिव्हला जर तुम्ही एलवाय सफिक्स लावल्या तर तुमचं काय तयार होते? ऍडवर्ब तयार होते, म्हणजे एकच वर्ड, ब्युटी नाउन, ब्युटीफुल ऍडजेक्टिव्ह, ब्युटीफाय वर्ब आणि ब्युटीफुली ऍडवर्ब। त्याचप्रमाणे डेडिकेशन हा शब्द घेतलाय, टी आय म्हणून लागलं, म्हणजे ते नाउन असते, डेडिकेशन नाउन आहे, याला जर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह बनवायचं आहे तर इथं काय होईल? डेडिकेटेड, काय होईल? डेडिकेटेड। याचं जर वर्ब बनवायचं असेल याचा वर्ब होईल डेडिकेट, समर्पण करणे, समर्पित करणे, आणि जर याचा ऍडवर्ब बनवायचा आहे तर या डेडिकेटेडला काय लावून द्यायचं? डेडिकेटेड मी,
डेडिकेटेडली म्हणजेच डेडिकेशन डेडिकेटेड डेडिकेट आणि डेडिकेटली अशा प्रकारे त्याचे चार भाव होतील. डेथ घेतलं, डेथ म्हणजे मृत्यू, काय आहे नाव, नाऊन आहे. याला जर समजा ऍडजेक्टिव्ह बनवायचं आहे नाही का, याचा ऍडजेक्टिव्ह काय होईल, किंवा मग डेड अशा प्रकारचं डेथ पासून ऍडजेक्टिव्ह होईल का, डेड डेड मॅन डेड वुमन ऍडजेक्टिव्ह. वर्ब जर बनवायचं झालं डेथ पासून डेथनी आणि ऍडवर्ब बनवायचं झालं तर याला एनवाय लागेल डेटला, म्हणजे काय होईल डेटली होईल ना, डेटली असंच वापरतो आपण. डेट नाऊन, डेट ऍडजेक्टिव्ह, डाय वर्ब आणि डेडली जे म्हणतो ते होईल त्याचं ऍडवर्ब. लाईफचं लाईफ हे नाऊन आहे, याला तुम्हाला ऍडजेक्टिव्ह बनवायचं आहे तर मग काय म्हणाल, लाईफचं काय होईल ऍडजेक्टिव्ह. लाईव्ह शो बोलता शकता येतो, लाईव्ह नाही का, लाईव्ह शो म्हणतो ना तो वाला लाईव्ह, हा हा राहणे वाला नाही, तो वेगळा झाला, तो वेगळा झाला, हा तो लिव्ह झाला, हा काय झाला लाईव्ह. लाईव्ह जर म्हणाल तर ऍडजेक्टिव्ह होईल. आणि याचं वर्क जर बनवायचं आहे तर वर्क काय होते, लिव्ह होते. लिव्ह म्हणजे राहणे, राहणे. आणि लाईव्ह म्हणाल तर तो म्हणजे हा तो झाला, फक्त प्रोनाऊन्समेंट स्पेलिंग सेम आहे, फक्त याला येईल. लाईव्ह म्हणाल तर आपलं लिव्ह म्हणाल तर वर्ब होते राहणे, आणि लाईव्ह म्हणाल तर ऍडजेक्टिव्ह होते. आणि याच्यापासून जर तिकडे तुम्हाला ऍडवर्ब बनवायचं तर काय होईल ना, अशा प्रकारे एकाच वर्डला तुम्ही नाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब आणि ऍडवर्ब याच्यामध्ये असं क्लासिफाय करू शकता. परीक्षेला पण महत्त्वाचं असते.